मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की मुंबई म्हाडाच्या मंडळाची जी काही सोडत जाहीर झालेली आहे त्याच्यानंतर अनेकांनी आपली पोझिशनची प्रक्रिया सुरू केलेली आहे. किंबहुना अनेकांनी आत्तापर्यंत 25% 75% म्हणजे जे काही 25% 75% रक्कम भरायची ती अती भरलेली आहे. अर्थातच अनेकांनी 100% रक्कम भरलेली आहे. आता अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झालेला की 100% रक्कम भरल्यानंतर पुढे काय प्रोसेस असणार आहे, कोणते कोणते डॉक्युमेंट असणार आहे, काय स्टेप्स असणार आहेत, आणि याच संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आरके प्रॉपर्टी न्यूज. तर मित्रांनो, जी काही म्हाडाच्या मुंबई मंडळाची प्रोसेस आहे किंवा मुंबईला इतर जे काही प्रोसेस आता म्हाडाकडून राबवली जाते, कोकण मंडळ असेल किंवा इतर मंडळ असतील, तिथेही सेम प्रोसेस राबवली जाणार आहे. तर आता मुंबई मंडळाची जी काही सध्या प्रोसेस सुरू आहे त्याच्यामध्ये अनेकांनी 100% पेमेंट केलेलं आहे. अनेकांनी स्वतःचे बचत खात्यातले असेल किंवा स्वतःचे FDs असतील किंवा होम लोन असेल किंवा जे काही सेव्हिंग्स असतील, किंबहुना अनेकांनी आपले सोने गहाण ठेवून, दागिने गहाण ठेवून किंवा अनेकांनी पर्सनल लोन काढूनसुद्धा या घरांसाठी पेमेंट केलेलं दिसून येत आहे. आणि म्हणून आता कुठेतरी सगळ्यांना प्रश्न पडला आहे, ज्यांनी ज्यांनी 100% पेमेंट केलं त्यांना प्रश्न पडलेला आहे की नेमकं आपली पोझिशनची प्रक्रिया कधी सुरू होणार आहे किंवा ती प्रक्रिया कशा प्रकारे राबवली जाणार आहे, त्याला कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत, आणि त्याशिवाय 100% पेमेंट ज्यांनी कॅशमध्ये केलं अजूनही त्यांना पोझिशन लवकरात लवकर का मिळत नाही, अशा अनेक विषयांना धरून आज आपण थोडक्यात माहिती पाहण्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका. आता महत्त्वाचं मित्रांनो, जी काही मुंबईची प्रक्रिया राबवली गेली ती जवळजवळ 4082 घरांसाठी राबवली गेली आणि त्याच्यातील अनेक घरांचं पोझिशन हे ऑलरेडी सुरू झालेलं आहे. म्हणजे मागच्याच आठवड्यामध्ये अनेकांना पोझिशन मिळाले, दिवाळीच्या पूर्वसंध्येला सुद्धा अनेकांना त्यांच्या घराची चावी मिळालेली आहे. शक्य तेवढ्या लवकरात लवकर घरे देण्याचा म्हाडाचा प्रयत्न असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. परंतु काही जणांचे डॉक्युमेंट्समध्ये काही प्रॉब्लेम येत आहेत, काही जणांचे पेमेंट पूर्ण झालेले नाहीत, काही जणांना लोन होत नाही, अशा परिस्थितीमध्ये सुद्धा अनेकांना 10% ते 25% रक्कम भरणंसुद्धा शक्य झालेलं होतं. आणि अनेकांना आता ती 25% रक्कम भरण्यासाठी सुद्धा अनेकांना काही दिवसाचा कालावधी, म्हणजे साधारणतः 10 ते 15 दिवसाचा कालावधी देण्यात आल्याचं समजलेलं आहे. तर महत्त्वाचं मित्रांनो, ज्यांनी 100% पेमेंट केलं त्यांची पुढील प्रोसेस काय असणार आहे, हा जो काही प्रश्न आहे तो अनेकांच्या मनामध्ये दडून राहिलेला आहे. आणि आता नेमकं एका ग्राफिकच्या माध्यमातून आपण पाहूया की ज्यांनी ज्यांनी 100% पेमेंट केलं त्याची पुढील प्रक्रिया कशी असणार आहे ते. चला तर आता पहा मित्रांनो, या ठिकाणी आपण 100% पेमेंट नंतर म्हाडाची प्रक्रिया काय आहे सविस्तरित्या पाहतोय. तर सर्वप्रथम आपल्याला जे काही प्रक्रिया करायची, सर्वप्रथम तुमचं जे काही पेमेंट पूर्ण झालं त्याच्यानंतर पहिली स्टेप आहे मित्रांनो, तुमचं 100% पूर्ण पेमेंट झालेलं आहे. दुसऱ्या स्टेपमध्ये वाटप पत्राचा मसुदा तुमच्या लॉग इनमध्ये दिसेल, म्हणजे तुम्हाला जे काही अलॉटमेंट लेटर मिळणार आहे ते लेटर तुम्हाला, तुमचं जे काही डिटेल्स आहेत ते तुम्हाला तुमच्या लॉग इन मध्ये येणार आहेत. आणि त्या लॉग इन मध्ये जाऊन तुम्हाला ते डिटेल चेक करायचे आहेत, अलॉटमेंट डिटेल जे काय ते तुम्हाला बघायचे आहेत, त्याच्यानंतर पुढील प्रोसेस करायचे, त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही सगळे जे काही डिटेल्स आहेत किंवा जे काही वाटपत्र आहे ते तुम्ही डाउनलोड करू शकता. म्हणजे जे काही अलॉटमेंट लेटर आणि पोझिशन रिसीट हे दोन्ही तुम्हाला तिथून डाउनलोड करून घ्यायचे आहेत. अलॉटमेंट लेटर डाउनलोड केल्याच्यानंतर तुम्हाला हे तिसरं बघा, अलॉटमेंट लेटर किंवा वाटपत्र प्रिंट करा आणि ESBTR मुद्रांक शुल्क ₹1000, आता हे ₹1000 फक्त PMAY-साठी आहे आणि इतर ठिकाणी तुम्हाला बाकीचे जे काही आहेत, स्कीम कोड क्रमांक 412 सोडून ज्यांना ज्यांना स्टॅम्प ड्युटी दिलेली आहे, म्हणजे 2 लाख, 2.5 लाख, 1.25 लाख, ती तुम्हाला तुमच्या तुमच्या प्रकल्पानुसार भरायची आहे. तर ESBTR मुद्रांक शुल्क तुम्हाला भरायचे आहेत. नोंदणी ₹30,000 सगळ्यांसाठीच आहे, म्हणजे PMAY असो किंवा कुठलंही असो, तर नोंदणी ही तुम्हाला ₹30,000 असणार आहे. त्याच्यानंतर आणि मेट्रो उपकर हे 1% आहे मित्रांनो, तुम्हाला किमतीच्या 1%, अर्थातच इथे जर PMAY-चे असेल 412 तर 30,500 तुम्हाला भरायचे आहेत. पण तुम्हाला इतर ठिकाणचे जर तुम्ही असाल, म्हणजे स्कीम कोड क्रमांक 413 आहे, 415 आहे, 414 आहे, 417, 418, 420, 422 सगळे तुम्ही त्या ठिकाणी तुमचे उपकर जे काय ते उपकर तुमचा 1% मेट्रोसेस, म्हणजे मेट्रोसेस तुमचा घराच्या किमतीच्या 1% आहे, लक्षात घ्या. हे सगळं तुम्हाला म्हाडा कक्ष क्रमांक 137 वर भरायचं आहे, म्हणजे तिथे तुम्हाला जाऊन प्रत्यक्षात ऑफलाईनमध्ये तुम्ही तुम्हाला स्वतः जायचंय ते PSBTR चलन भरण्यासाठी. नोंदणी शुल्क आणि मेट्रो उपकर तुम्हाला म्हाडाच्या ऑफिसमध्ये, हेड ऑफिसमध्ये 137 रूम नंबरमध्ये जायचं आहे, तिथे तुम्हाला ते भरायचं आहे. सेवा शुल्क ₹300+₹300, तुम्हाला जे काही चार्जेस आहेत, म्हणजे ESBTR-चे चार्जेस आणि मेट्रो उपकरचे चार्जेस, हे तुम्हाला ₹300 भरायचे आहेत. अर्थातच स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनचे
300 रुपये, आणि मेट्रो उपकर मेट्रो सेसचे तुम्हाला 300 रुपये भरायचे आहेत. नंतर बघा, तुम्हाला सर्व मसुदा स्वतः दाखवावा लागेल. जे काही मसुदा आहे तुम्हाला स्वतः दाखवायचा आहे, तुम्ही तिथे तुम्हाला स्वतः हजर राहायचं आहे. विजेत्यांच्या साक्षांकित पॅन कार्ड व आधार कार्ड प्रती, विजेत्यांच्या कोणत्याही नातेवाईक ही प्रक्रिया म्हाडा इथे करू शकतो. म्हणजे तुम्हाला ही जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया करण्यासाठी तुम्ही एखाद्या नातेवाईकाला पाठवू शकता, मित्राला पाठवू शकता, असा कुठलाच इश्यू होणार नाही. फक्त एवढं की जे काही साक्षांकित प्रती आहेत, म्हणजे साक्षांकित पॅन कार्ड आहे, साक्षांकित आधार कार्ड म्हणजे सेल्फ अटेस्टेड तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड पाठवायचं आहे, विजेत्याचा कोणताही नातेवाईक ही प्रक्रिया म्हाडा इथे पूर्ण करू शकतो. हे पेमेंट कोणत्याही खात्यातून किंवा जीपे, फोनपे, बँक हस्तांतरण इत्यादीद्वारे केले जाऊ शकते. कुठल्याही अकाउंटमधून तुम्ही हे पेमेंट करू शकता, असं नाही की तुम्ही अर्जदाराच्या पगार पेमेंट मधूनच करा. म्हणून इथे हे जे काही बाकीचे चार्जेस आहेत, स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, हे तुम्ही नक्कीच त्याद्वारे भरू शकता. त्याच्यानंतर पहा मित्रांनो, चौथा मुद्दा अतिशय महत्त्वाचा, दरम्यान मसुदा वाटपानंतर तुम्हाला तुमच्या लॉग इन मध्ये मेंटेनन्स पेमेंट लिंक मिळेल, पसंतीच्या पद्धतीने पैसे द्या. बघा, तुम्हाला तुमचं वाटप पत्र मिळालं, तुमचं पोजिशन लिस्ट मिळाली आहे. मसुदा वाटपानंतर तुम्हाला तुमच्या लॉग इन मध्ये मेंटेनन्स पेमेंटचा ऑप्शन ओपन होणार आहे, आणि त्याच्यावर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकता. 5 नंबर बघा, मेंटेनन्स पेमेंट केल्यानंतर तुमच्या ई नोंदणीच्या लॉग इन मध्ये नवीन टॅब दिसेल. आता बघा, मेंटेनन्स पेमेंट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या ई नोंदणीमध्ये नवीन टॅब येणार आहे. आता त्याच्यामध्ये ई नोंदणी प्रॉम्प्ट प्रॉम्प्टमध्ये विजेत्याचा फोटो, विजेत्याच्या कुटुंबाचा फोटो आणि ESBTR PDF अपलोड करण्यासाठी दिसेल. आता तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही मेंटेनन्स भराल, मेंटेनन्स भरल्याच्या नंतर तुम्हाला ऑनलाईन एक नवीन टॅब ओपन होईल. त्या टॅबमध्ये तुम्हाला काय करायचंय, तुमचा स्वतःचा फोटो, फॅमिलीचा फोटो आणि ESBTR तुम्ही जे काही चलन भरलेले आहे त्याची PDF तुम्हाला अपलोड करायची आहे. आता PDF अपलोड केल्यानंतर 7 नंबर बघा, स्लॉट बुकिंग साठी नवीन वेबसाईट सह पॉपअप दिसेल. तुम्ही ESBTR हे सगळं अपलोड केल्यानंतर तुम्हाला स्लॉट बुकिंग साठी ऑप्शन ओपन होणार आहे, लक्षात घ्या. मग ते स्लॉट बुकिंग तुम्हाला अर्ज क्रमांक टाकायचा आणि OTP टाकायचा आहे, ते टाकल्यानंतर तुम्हाला स्लॉट बुकिंगचा ऑप्शन ओपन होईल. मोबाईलवर OTP येण्याच्या बाबतीत समस्या चालू आहे, समस्या कायम राहिल्यास म्हाडाला भेट द्या आणि स्लॉट बुकिंग करा. इनकेस समजा तुम्हाला OTP आला नाही, OTP ची सध्या प्रॉब्लेम सुरू आहे. आता हे बऱ्यापैकी सॉर्टआउट झालेलं आहे, परंतु जर इनकेस जरी तुमचा मोबाईलमध्ये OTP येत नसेल तर तुम्ही डायरेक्ट म्हाडामध्ये जाऊन स्लॉट बुकिंग करू शकता. त्याच्यानंतर पहा मित्रांनो, म्हाडा रूम नंबर 240 वर कागदपत्र पडताळणीसाठी तुमच्या पसंतीचा स्लॉट बुक करा. आता जे काय रूम नंबर 240 आहे, जे पणन अधिकारी मार्केटिंग जे काही अधिकारी आहेत त्यांचं, तुम्ही श्री राजेंद्रजी गायकवाड त्यांच्या ऑफिसचा नंबर आहे, हा क्रमांक आहे. तर 240 ला तुम्हाला जाण्यासाठी, कागदपत्र पडण्यासाठी तुम्हाला तुमच्या पसंतीचा स्लॉट बुक करायचा आहे. तुम्हाला जे काही स्लॉट अवेलेबल आहे, जी काही तारीख अवेलेबल आहे ती स्लॉट बुक करा. नंतर बघा, पडताळणी करताना मूळ आधार कार्ड, पॅन कार्ड, विजेत्याचा फोटो, मूळ अधिवास प्रमाणपत्र अर्थात डोमिसाईल सर्टिफिकेट, कर्ज मंजुरी पत्र, जे काही बँकेने तुम्हाला होम लोन सँक्शन लेटर दिलं ते लेटर द्यावं लागणार आहे, POL म्हणजे प्रथम सूचना पत्र, ड्राफ्ट वाटप पत्र, ESBTR मूळ म्हणजे जे काही तुम्हाला ESBTR आहे त्याचं चलन आहे ते तुम्हाला जमा करायचं आहे, मूळ ESBTR ची कॉपी, मेट्रो उपकर भरणा पावती आणि स्वीकृती पत्र ITR 2022-23 याच्यानुसार उत्पन्न किंवा तुमचा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला तिथे घेऊन जायचा आहे. अविवाहितांसाठी प्रतिज्ञापत्र आणि विवाहितांसाठी विवाह प्रमाणपत्र, नाव बदललेल्या जोडीदारासह समान आडनाव हे दस्तऐवज आवश्यक आहे ज्याची खात्री नाही. कोणाशी तरी तपासा. आता बघा, एकतर अविवाहित असेल तर तुम्हाला प्रतिज्ञापत्र द्यायचं आहे आणि विवाहित असाल तर विवाह प्रमाणपत्र तुम्हाला द्यायचं आहे. नाव बदललेल्या जोडीदारासाठी समान आडनाव हे दस्तऐवज आवश्यक आहे. तुम्हाला जर तुमचं विवाह नोंदणी प्रमाणपत्र नसेल तर तुम्ही ते बनवून घेऊ शकता. विवाह नोंदणी प्रमाणपत्र तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचं आहे. बघा, याची खात्री नाही म्हणजे जे काही दस्तऐवज आवश्यक आहेत, आता हे काही जणांना विचारलं जात आहे आणि काही जणांना हे विचारलं जात नाही, म्हणून इथे आपण नक्की सांगू शकत नाही. कुणाला विचारू शकतात, त्यांना काही डाऊट वाटला डॉक्युमेंट्समध्ये तर ते नक्की विचारतील, अन्यथा ते विचारणार सुद्धा नाहीत. नंतर बघा मित्रांनो, तुमच्या आधारमध्ये नमूद केलेल्या पत्त्याची लाईट बिल प्रत विजेतेच्या नावावर नसावी, इतर कोणतेही कोट्यानुसार संबंधित कागदपत्र, कास्ट किंवा सरकारी सेवा इत्यादी. आता बघा, तुम्हाला दुसरं काय, आधारमध्ये नमूद केलेल्या पत्त्याची लाईट बिल, जर तुम्ही तुमच्या आधारमध्ये गावचा पत्ता असेल तर गावचं लाईट बिल, तुम्ही ज्या ठिकाणी राहता किंवा भाड्याने राहता त्या मालकाच्या नावावरचं लाईट बिल तुम्हाला आणायचं आहे, किंवा इतर जे काही कास्ट सर्टिफिकेट असेल, व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असेल, तुम्ही जर विशेष प्रवर्गामध्ये असाल तर त्या विशेष प्रवर्गाचं सर्टिफिकेट तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे. जे काही म्हाडाने फॉर्मॅट दिलेले आहेत त्या फॉर्मॅटनुसार तुम्हाला ते डॉक्युमेंट तयार करायचे आहेत. नंतर 10 नंबर बघा, यशस्वी पडताळणीनंतर तुम्हाला अंतिम वाटपावर गायकवाड सर कॅबिन जवळ स्वाक्षरी करण्यास सांगितली जाईल, त्यासाठी तुम्हाला मेलद्वारे लिंक मिळेल.
तुम्हाला मेलद्वारे एक लिंक दिली जाणार आहे, त्याच्यानुसार तुम्हाला ते जे काही सरांचे कॅबिन आहे तिथे जाऊन तुम्हाला ते सगळे स्वाक्षऱ्या करायचे, जे काही डॉक्युमेंट्स मिळतील तुम्हाला, जे काही पोझिशन रिशीट मिळतील त्याच्यावर तुम्हाला साईन करायची आहे. लिंकवर क्लिक करा, आधार कार्ड नंबर एंटर करा, तुम्हाला तुमच्या लिंक केलेल्या आधारवर ओटीपी पाठवला जाईल, तो तुम्हाला एंटर करणे आवश्यक आहे. आणि एकदा तुमचे वाटपत्र ई चिन्ह पूर्ण होईल, ई चिन्हाचे स्वयंचलित पुष्टीकरण म्हाडाच्या आयटी सेलला पाठवले जाईल. म्हणजे तुम्हाला गायकवाड सरांच्या ऑफिसच्या जवळ गेल्यानंतर तिथे तुमचं एकदा ओटीपी द्वारे तुमचं ऑनलाईन व्हेरिफिकेशन केलं जाईल. म्हणजे ओटीपी तुमचा जो काही लिंक आहे, तुमचा नंबर हा तुमच्या आधार कार्डला लिंक असणं आवश्यक आहे, तरच तो ओटीपी येईल. ओटीपी आल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी स्वाक्षरी करण्यास सांगितले जाईल. आणि एकदा ई चिन्हाची पुष्टी झाली, ई व्हेरिफिकेशन झालं, की तुम्हाला ती संपूर्ण माहिती म्हाडाच्या आयटी सेलला पाठवली जाणार आहे. नंतर बघा 11 नंबर, तुमच्या लॉग इनमध्ये अंतिम वाटपत्र टॅब आणि ताबा पावती टॅब उपलब्ध होण्याची प्रतीक्षा करा. मग तुमच्या लॉग इन मध्ये अंतिम वाटपत्र, फायनल तुम्हाला अलॉटमेंट लेटर आणि ताबा पावती, जे काही पोझिशन रिसीट आहे, ते तुम्हाला ओपन होणार आहे. त्यासाठी तुम्हाला टॅबसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. 12, उपलब्ध झाल्यावर, म्हणजे जे काही वाटपत्र आहे आणि ताबा पावती उपलब्ध झाल्यावर, वाटपत्र आणि ताबा पावतीसाठी बाहेरून रंगीत प्रिंट काढा. तुम्हाला रंगीत प्रिंट काढायची आहे, कलर प्रिंट काढायची आहे बाहेरून. हिरव्या रंगाची कायदेशीर कागदपत्रे खरेदी करा आणि त्याच खोली क्रमांक 240 मध्ये पुढील प्रक्रिया पूर्ण करा. आता वाटपत्र आले, तुमचं ताबा पावती आली, तुम्ही त्याची प्रिंट काढलेली आहे, कलर प्रिंट आणलेली आहे, आता पुढे काय करायचंय? हिरव्या रंगाची जे काही कायदेशीर कागदपत्रे, ज्याला आपण लिगल पेपर म्हणतो, ती लिगल पेपर तुम्हाला A4 साईज नाही तर लिगल पेपर तुम्हाला घ्यायचे आहेत आणि ते खोली क्रमांक 240 मध्ये तुम्हाला द्यायचे आहेत. साधारणतः किती लिगल पेपर आहेत असं विचारलं तर साधारणतः 10 तुम्हाला लिगल पेपर सांगतायत. तुम्हाला वाटपत्र, ताबा पावती, 10 हिरव्या रंगाची कागदपत्राची रंगीत प्रिंट सह बिंदू क्रमांक 9 मध्ये नमूद केलेले किंवा काउंटर व्यक्तीने विचारल्यानुसार तेच कागदपत्रे पुन्हा प्रदान करणे आवश्यक आहे. जे काही तुम्हाला कागदपत्र तुम्हाला विचारले जातील किंवा तुम्हाला जे काही ऑनलाईन डॉक्युमेंट, ऑनलाईन रजिस्ट्रेशन करताना तुम्ही जे काही डॉक्युमेंट दिलेले आहेत, ते डॉक्युमेंट्स तुम्हाला या ठिकाणी ओरिजिनल सबमिट करावे लागणार आहेत. जे काही डॉक्युमेंट्स विचारले जातील तेच तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचे आहेत. 14, रांगेनुसार काही प्रतीक्षा कालावधीनंतर तुम्हाला काउंटर 13 वर विक्री करार मिळेल. तुम्हाला नंतर लाईन असेल, जास्त गर्दी असेल तर थोडं वेळ वेट करावं लागेल, गर्दी नसेल तर तुम्हाला लगेच ते काम होऊ शकतं. मग काउंटर नंबर 13 वरती तुम्हाला विक्री करार मिळणार आहे. जे काय सेल डीड आहे किंवा सेल अग्रीमेंट आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. नंतर 15 क्रमांक, या मूळ विक्री करारावर इस्टेट मॅनेजर राहुल सर यांची स्वाक्षरी असेल. बघा, राहुल सरांची स्वाक्षरी असणार त्या याच्यावरती इस्टेट करारावरती, ते तुमचे मूळ आधार आणि पॅन कार्ड तपासतील. तुमचे राहुल सरांकडून तुमचं जे काही विक्री करार आहे, जो काही अग्रीमेंट आहे, त्याच्यावरती तुमची ते स्वाक्षरी घेतील, तुमचं पॅन कार्ड आणि आधार कार्ड तपासतील, त्याच्यानंतर ते स्वाक्षरी करतील. एकदा हे झाल्यावर तुम्हाला प्राप्त झालेल्या विक्री कराराची पोच पावती देण्यास सांगितली जाईल. जे काही तुम्हाला विक्री करार मिळाला, जे काही तुम्हाला अग्रीमेंट मिळालेला आहे, सेल अग्रीमेंट, त्याची तुम्हाला रिसीट रिसीव तुमची घेतली जाईल. नंतर बघा 17 नंबर, 17 नंबरचे स्टेप काय आहे? नोंदणीसाठी प्रक्रिया करा. आता तुम्हाला रजिस्ट्रेशनसाठी प्रक्रिया करायची आहे. तुम्हाला त्यासाठी काय करायचं आहे? रजिस्ट्रेशनसाठी एजंटकडून डेटा एंट्री करून घ्या. डेटा एंट्रीचे वेगवेगळे चार्जेस आहेत मित्रांनो. काही एजंट लोक तुम्हाला 300 रुपये सांगतील, काही लोक 500 आणि काही लोक 1000 रुपये सुद्धा तुमच्याकडून घेऊ शकतात. म्हणजे ऍक्च्युली 1000 रुपये नॉमिनल रेट हा बऱ्याच एजंटकडून आतापर्यंत घेण्यात आलेला आहे. जर तुम्हाला स्वतः करत असाल तर तुम्हाला वेल अँड गुड, तुम्हाला जास्त पैसे द्यायची गरज पडणार नाही. म्हणून ते डेटा एंट्री करून घ्यायची आहे. नंतर तुम्हाला नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती? आता रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला कोणती कोणती डॉक्युमेंट्स आवश्यक आहे, अतिशय महत्त्वाची बाब आहे मित्रांनो. ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रार ऑफिसला जाल, सब रजिस्ट्रार ऑफिस, तिथे तुम्हाला हे सगळे डॉक्युमेंट्स विचारले जातील. पहिलं, एजंटकडून डेटा एंट्री पावती. जे काही डेटा एंट्री केली त्याची पावती तुम्हाला एजंटकडून घ्यायची आहे, ती पावती तुम्हाला तिथे सबमिट करावी लागेल. 2, एजंटकडून चलन हाताळणारी कागदपत्रे. जे काही तुम्हाला 40-50 पानाची एक बंच असतो, तो खूप महत्त्वाचा आहे. तो बंच तुम्हाला हँडओव्हर केला जाईल, तो बंच तुम्हाला घेऊन ESBTR जे काही उपनिबंधक आहेत त्यांच्या ऑफिसमध्ये जायचं आहे. म्हणून चलन हाताळणारी कागदपत्रे अख्खा बंच असेल मित्रांनो, तो 45 ते 50 पानाचा बंच असणार आहे. नंतर विक्री करार, जे काही म्हाडाचा विक्री करार आहे तो तुम्हाला द्यायचा आहे. तर ESBTR जे आहे ओरिजिनल, ते तुम्हाला घेऊन जायचं आहे. मेट्रो उपकर भरणा चलन, तुम्ही जे काही मेट्रो सेस भरलाय त्याचं चलन तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे. विजेते आधार कार्ड दोन्ही समोर, दोन्ही एकाच पानावर. बघा, विजेत्यांचा आधार कार्ड दोन्ही एकाच पानावर आलं पाहिजे, बॅक टू बॅक नका करू, एकाच पानावर पाहिजे. आधार कार्ड समोर दोन साक्षीदार, तुम्हाला आधार कार्डच्या समोर दोन साक्षीदारासाठी सही लागणार आहे. नंतर तुम्हाला अंतिम ताबापत्र आणि अंतिम वाटपपत्र, पोजेशन रिसीट आणि सॉरी पोजेशन लेटर आणि पोजेशन रिसीट, ह्या दोनही तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे, ते घेऊन जायचं आहे. 10, म्हाडाची पोच पावती, पहिले 25% आणि अंतिम 75%. जे काही तुम्ही पेमेंट केलेलं आहे,
25% पावती एक आणि अंतिम 75% पावती एक, अशा दोन्ही पावत्या तुम्हाला सोबत घेऊन जायच्या आहेत. नंतर लॉटरीच्या प्रतीसाठी अर्ज, जे काही तुम्ही लॉटरीसाठी अर्ज केला होता तो अर्जाची प्रत तुम्हाला त्या ठिकाणी द्यायची आहे. प्रथम सूचनापत्र द्यायचं आहे, नंतर स्वीकृती पत्र द्यायचं आहे, नंतर POL प्रोविजनल अलॉटमेंट लेटर तात्पुरतं देकार पत्र द्यायचं आहे, नंतर कर्जासाठी घेतलेली NOC तुम्हाला द्यायची आहे, जे करून जे काही बँकेकडून तुम्ही NOC घेतलेली ती द्यायची आहे, किंवा म्हाडाची जे काही NOC होती ती तुम्हाला म्हाडाची NOC द्यायची आहे, नंतर OC जे काही ऑक्युपेशन सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचं आहे, जे तुम्ही म्हाडाच्या मित्र कक्षातून सहजरित्या उपलब्ध करून घेता, किंवा इतर कोणी मित्र असेल तुमच्या ओळखीचे त्यांच्याकडून ते तुम्ही OC रिसीव्ह करून घ्या. नंतर 20 रुपये कोर्ट फी स्टॅम्प तुम्हाला सोबत घेणं आवश्यक आहे, 20 रुपयाचा कोर्ट फी स्टॅम्प लागेल. PMAY चा GR, तुम्हाला जो काही GR PMAY चा आहे तो GR सुद्धा तुम्हाला घेऊन जायचा आहे, त्याची प्रिंट तुम्हाला मागितली जाईल. नंतर 18 नंबर बघा, म्हाडा कार्यालयाच्या स्वाक्षरीच्या पत्रात मुद्रांक शुल्कात नमूद केलेले आहे ₹1000, म्हणजे म्हाडा कार्यालयाच्या स्वाक्षरीच्या पत्रात मुद्रांक शुल्क नमूद केले आहे ₹1000. PMAY असेल 412 असेल तरच ₹1000 मित्रांनो, बाकी सगळ्या ठिकाणी त्या त्या घराच्या किमतीच्या 1.5% ही स्टॅम्प ड्युटी तुम्हाला भरावी लागणार आहे. नंतर पुढे पाहू शकता, बोरीवलीमध्ये एकूण 9 सब रजिस्ट्रार कार्यालये आहेत, लक्षात घ्या, बोरीवलीचे एकूण 9 सब रजिस्ट्रार ऑफिस आहेत, तुम्ही कुठेही करू शकता. बोरीवली 1, बोरीवली 6 हे गोरेगाव पश्चिमेकडील MTNL इमारतीमध्ये आहे, लक्षात घ्या. जे काही बोरी आपला गोरेगावचा प्रकल्प आहे 416 आहे किंवा 412 आहे, त्यांना मात्र हे गोरेगाव पश्चिमला जे काही MTNL बिल्डिंग आहे सिग्नलच्या बाजूला तिथे तुम्ही ही सगळी प्रोसेस पूर्ण करू शकता, तुम्हाला त्यासाठी बोरीवलीला जायची गरज नाही. पण जर तुमचं घर हे बोरीवली लाईन मागटलेला असेल तर तुम्ही बोरीवली जाऊ शकता, म्हणजे जास्त तुम्हाला लांब जायची गरज पडणार नाही. वेळ बघा, बोरीवली क्रमांक 1 जे काय आहे सब रजिस्ट्रार बोरीवली 1 यांची वेळ आहे मित्रांनो 6:30 ते दुपारी 1:30, आणि सब रजिस्ट्रार बोरीवली 6 दुपारी 1 ते 7, म्हणजे दुपारी 1 ते संध्याकाळी 7 अशी त्यांची वेळ आहे. या वेळेनुसार तुम्ही त्या ठिकाणी जाऊन पुढील प्रोसेस पूर्ण करू शकता. तुम्ही जर गव्हर्नमेंट जॉबला असाल किंवा तुम्हाला कामावर जायचं असेल, तुम्हाला वेळ मिळत नसेल, तर त्याप्रमाणे तुम्ही हे स्लॉट घेऊ शकता. शनिवार आणि रविवार दोनही दिवस हे ऑफिस हे कार्यालय बंद राहणार आहे. बोरीवली 4 हे जे काही आहे ते गोरेगाव स्टेशन जवळ गोरेगाव पश्चिम येथे सकाळी 10 ते संध्याकाळी 4, म्हणजे जे काही कार्यालयीन वेळ आहे ऑफिशियल वेळ तिथे उपलब्ध आहे, म्हणजे अगदी स्टेशन पासून वॉकेबल अंतरावरती आहे मित्रांनो. बोरीवली सब रजिस्ट्रार 4 म्हणजे तीनही, बोरीवली सब रजिस्ट्रार 1, बोरीवली सब रजिस्ट्रार 6 आणि बोरीवली सब रजिस्ट्रार 4 हे सगळे गोरेगाव याच ठिकाणी आहेत. हे सुद्धा ऑफिस शनिवार आणि रविवार बंद राहणार आहे. यानंतर पहा मित्रांनो, नोंदणी प्रक्रिया नंतर तुमचं नोंदणी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, परत तुम्हाला एक प्रक्रिया आहे जी म्हाडा जाऊन पुन्हा करायची आहे. नोंदणी केल्यानंतर कराराची झेरॉक्स प्रत घ्या आणि मूळ प्रत बँकेत जमा करा. जे काही तुम्हाला करार मिळालेला आहे, अग्रीमेंट तुम्ही रजिस्टर केलेला आहे, त्या अग्रीमेंटची कॉपी तुम्हाला मूळ कॉपी घ्यायची आहे आणि त्याची प्रत सुद्धा काढून घ्यायची आहे. आता प्रत काढताना तुम्हाला जर जमलं तर या सगळी कराराची प्रत ही कलर प्रत करून घ्या जी तुमच्याकडे ठेवायची आहे, आणि ओरिजिनल तुमची बँकेत राहील, कलर तुमच्याकडे ठेवा, आणि जे काही झेरॉक्स आहे ती तुम्हाला म्हाडामध्ये जमा करावी लागणार आहे. पुढे आपण पाहूया, बँक तुम्हाला पोच पावती म्हणजे तुमच्या कर्ज सहाय्यकाला एजंटला कॉल करा आणि लवकरात लवकर प्रदान करण्यास सांगा. म्हणजे बँकेकडून तुम्हाला पोच पावती घ्यायची आहे, जे काही करार आहे म्हणजे अग्रीमेंट आहे रजिस्टर अग्रीमेंट ते तुम्ही बँकेमध्ये जमा केलेलं आहे ओरिजिनल, अशी एक पोच पावती बँकेकडून देण्यात येईल किंवा त्याच्या लेटर हेडवरती ते लिहून देतील, ते तुम्हाला घ्यायचं आहे. त्यासाठी तुम्ही एजंटला लवकर फोन करा की लवकर त्या एजंटला सांगा की लवकरात लवकर हे मला मिळालं पाहिजे. कधी कधी बँकेकडून वेळ सुद्धा लागू शकतो, दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी सुद्धा ते दिले जाऊ शकतं. तिसरं, कराराची प्रत आणि बँक एक्नॉलेजमेंट प्रतीसह म्हाडा कार्यालयात भेट द्या. तुम्हाला जे काही कराराची प्रत मिळाली आहे किंवा बँकेकडून जे काही लेटर मिळालेलं आहे ते घेऊन तुम्हाला म्हाडा कार्यालयामध्ये जायचं आहे. तर म्हाडा कार्यालय जाऊन काय करायचं आहे, तर कराराची प्रत आणि बँक एक्नॉलेजमेंट कॉपी म्हाडाला सबमिट करा किंवा मेल करा. माझ्यासाठी त्यांनी मला मेल करायला सांगितले की कागदपत्रे, आता बघा इथे मेल करायचे. आता ज्या विजेत्यांनी किंवा ज्या अर्जदारांनी हे बनवलेलं आहे तर त्यांनी मेल, काही जणांना मेल करायला सांगितलेलं आहे आणि काही जणांना म्हाडाने असे सांगितले, काही दिवसांनी आम्ही टॅब उघडू, तिथे तुम्ही विजेते करार आणि अक्नॉलेजमेंट थेट ऑनलाईन अपलोड करू शकता. म्हणजे तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही नक्कीच प्रोसेस करू शकता, आणि नाही तर तुम्ही म्हाडामध्ये जाऊन ही सगळी प्रोसेस पूर्ण करू शकता. लगेच तुम्हाला म्हाडामध्ये हे सबमिट करणं मात्र आवश्यक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला पुढील प्रोसेस पूर्ण होणार आहे. नंतर बघा, एकदा मेल किंवा सबमिट केलेला करार अक्नॉलेजमेंट परत तुम्हाला खालील टॅब मध्ये पाहण्यास सक्षम असेल,
तुमच्या संदर्भासाठी माहिती दिली मित्रांनो. इथे पहा अग्रीमेंट लेटर आणि इंडेक्स लेटर टू हे तुम्हाला इथे प्रॉपरली अपलोड करायचे, की तुम्ही तिथे पाहू शकता तुम्ही अपलोड केलेलं आहे किंवा नाही केलेलं आहे इथे तुम्हाला दिसणार आहे, म्हणजे खात्री करू शकता त्यासाठी इथे माहिती दिलेली आहे. 6 नंबर, हा टॅब सक्षम केल्यानंतर पुन्हा एकदा ताबा पावती घेण्यासाठी म्हाडा ऑफिसमध्ये रूम नंबर 338 मध्ये भेट द्या. जसं हे सक्षम हे टॅब पूर्ण होईल त्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला ताबा पावती घेण्यासाठी म्हाडा ऑफिसमध्ये जायचं आहे 338 मध्ये. कक्ष क्रमांक 338 म्हाडा अधिकारी ताबा पत्र आणि आधार कार्ड यासारख्या कागदपत्राची पडताळणी करतील. 338 मध्ये काय करणार आहेत तर तुम्हाला तिथले म्हाडाचे अधिकारी तुमचं ताबा पत्र जे काही पोजेशन लेटर आहे पोजेशन रिसीट आहे ते तुमचं आधार कार्ड चेक करतील, तुमचं पॅन कार्ड चेक करतील, तुमचं नाव हे डिटेल्स चेक करतील, म्हणजे त्याच्यानंतर तुम्हाला त्यांना जर ठीक वाटलं तर ते तुम्हाला ताबा पोहती देणार आहेत. आता बघा सर्व कागदपत्रे ठीक आहेत तर मग ते तुम्हाला खाली ताबा पोहती देतील. बघा ही ताबा पोहती घ्या आणि साईटला भेट द्या. जे काही ताबा पोहती तुम्हाला मिळालेली आहे ती तुम्हाला घ्यायची आहे आणि ही ताबा पोहती घेऊन तुम्हाला साईट वरती भेट द्यायची आहे. ताबापत्र, ताबा पावती, वाटप पत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड हे घेऊन जा आणि सांगितलेली कागदपत्रे साईट इंजिनियरला सबमिट करा. जिथे जर तुम्ही 412 असेल तुम्ही गोरेगावला जा, 416 असेल गोरेगावला जा, 417-18 असेल तुम्ही बोरिवली जा, तिथे रजिस्टर मध्ये एंट्री करतील आणि शेवटी तुम्हाला ती तुमची चावी हातामध्ये देतील. म्हणजे ज्या बाबींची तुम्ही वाट बघताय ज्या गोष्टीची तुम्ही वाट बघताय ती मात्र इथे तुम्हाला मिळणार आहे हे सगळे सोपस्कर पूर्ण केल्यानंतर. पण इथे अतिशय महत्वाचं मित्रांनो, ज्यावेळेस तुम्हाला ताबा पावती दिली जाईल ताबा पावतीवर तुम्ही तुमचं नाव आणि इतर डिटेल्स हे व्यवस्थित चेक करून घ्या. इथे थोडीफार गडबड होऊ शकते म्हणून नाव व्यवस्थित चेक करा, ताबा पावती सगळे डिटेल चेक करा, त्याच्यानंतर तुम्ही ते ताबा पावती रिसीव करा आणि नंतर तुम्ही साईटला भेट देऊन सगळी प्रोसेस पूर्ण करा. तर अशा प्रकारे एकंदरीत ही प्रोसेस आहे मित्रांनो जी तुम्हाला म्हाडाचे 100% पेमेंट केल्यानंतर तुम्हाला करावी लागणार आहे. आणि म्हणून ज्यांना ज्यांना 100% पेमेंट केलं आता त्यांना बराच वेळ वाट बघायला लागू शकतो, काहींना 1 आठवडा तर काहींना 7-8 दिवस किंवा काहींना 10-12 दिवस लागू शकतात. म्हणून ज्यांनी 100% पेमेंट केलं त्यांना मात्र थोडाफार का होईना पण थोडा थोडा वेळ वाट पाहावी लागू शकते. तर एकंदरीत आपल्याला समजलं असेल मित्रांनो की नेमका 100% पेमेंट केल्याच्यानंतर पुढची प्रक्रिया काय असणार आहे, नेमकं तुम्हाला कोणते कोणते डॉक्युमेंट्स असणार आहे, तुम्हाला कशाप्रकारे लेटर येणार आहेत, कशाप्रकारे इंटिमेशन मिळणार आहे हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. मित्रांनो खरं तर मुंबई लॉटरीमध्ये जे कोणी विजेते असतील त्या विजेत्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे ग्रुप्स बनवलेले आहेत, अर्थातच व्हॉट्सअप ग्रुप्स बनवलेले आहेत, जेणेकरून ते आपसामध्ये एकत्र राहतील, आपसामध्ये एकमेकांना माहिती शेअर करतील, हा त्याच्यामागचा उद्देश सांगितला जातो. आणि अनेक ग्रुपच्या ॲडमिन्सनी मला कॉन्टॅक्ट केले, त्यांनी सांगितले की सर कृपया आमची लिंक शेअर करा जेणेकरून जे कोणी गरजू असतील जे कोणी विजेते असतील त्यांना या ग्रुपमध्ये सहभागी होणं तितकं सोपं पडणार आहे. म्हणून मित्रांनो जे काही स्कीम कोड क्रमांक 412 आहे, 413 आहे, 414, 415, 416, 417, 418 या सगळ्या ग्रुपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तुम्ही ज्या ग्रुपमध्ये ज्या संकेतांकामध्ये विजेते आहात त्या संकेतांकाच्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही त्या ग्रुपमध्ये सहभागी होऊ शकता. परंतु ॲडमिन्सकडून जे काही नियम ठरवलेले आहेत, जे काही डॉक्युमेंटेशनबाबत जे काही शहानिशा केली जाते ती मात्र तुम्हाला प्रोसेस पूर्ण करणं गरजेचं आहे. म्हणून जर तुम्ही जर या ग्रुपमध्ये सहभागी नसाल तर कृपया या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत आपली रजा घेतो, धन्यवाद.